हॅलो एव्हरीवन, तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे या सुपर सॉलिड दिवसामध्ये आणि वेलकम टू मैथिली व्लॉग्स. तर आज आमचा प्लॅन आहे मंदिरात जायचा, तर एकदम मस्त फ्रेश झाले सगळे, सगळ्यांची आंघोळ झाली, फक्त अकिराला सोडून अकिराची नाकं चालू आहेत. किंवा अकिरा आणि ती म्हणते की मी येणार नाही मंदिरात, येणार नाही. तर ती काय येणार नाही तुम्हाला नंतर माहिती पडेल. मम्मी भडकली आहे. तर अशी असते मैथिली भडकल्यानंतर. अजून काहीच नाही, एकदम अजून बघितलेलंच नाही तुम्ही. हो, असली जे रूप आहे ते फक्त मैथिली मलाच दाखवते, फक्त कोणाला दाखवत नाही, फक्त मलाच दाखवते. मैथिली भडकली आणि हो, आणि आज आम्हाला डॉक्टरकडे पण जायचं आहे. भरपूर काम आहेत, एवढी काम आहेत की खूप जास्त. आणि खूप दिवसानंतर आम्ही एक लॉंग ड्राईव्ह वर जाणार आहे. आज आमचं सगळं रेडी आहे, गाडी रेडी आहे, सगळं काही रेडी आहे, पण आज वॅक्सिन आहे याचं विपरीत, त्यामुळे माहिती नाही जाऊ शकू की नाही. जाणार नाही, वॅक्सिन आहे ना, ट्रिपल डोस आहे ना. मग असं लगेच क्विक लॉंग ड्राईव्ह बघूया काय होतं. अकिरा, तुझे काय डॉक्टर परिणाम झालाय की? किती छान दिसते अकिरा तू, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, बघू तर दाखव तर कशी दिसते पुढून. मॅडम प्लीज प्लीज, मॅडम मॅडम वन फोटो, वन फोटो मॅडम, यहा यहा मॅडम, वन फोटो प्लीज. अकिरा मॅम, अकिरा मॅम प्लीज वन फोटो प्लीज. बेबी बेबी प्लीज. अकिरा अकिरा, जिराश फ फ जिराफ. चलिए अकिरा उठ उठ उठ, उठती तो खूप मच्छर आहेत अकिरा, उठ उठती तो इकडे ये स्लाइड वरून, ये स्लाइड वरून, मच्छर आहेत तिथं खूप, परत खाजवत बसते बघ तू, पटकन उठ ना ग तिथून. आज काय तुझा ओरडा खायचा दिवस आहे काय? साईड लाव, साईड लाव तिथून. काय डीना ना काय आता जायचंय, चला बूर जायचंय, विरूला टच करायचंय. नाही करायचं. हा कोण आहे? आम्ही जातो हॉस्पिटलमध्ये. आज आहे युधवीर आणि अकिरा दोघांचं वॅक्सिन. अकिराचं एक राहिलं होतं चिकन पॉक्सचं, ते आहे, थोडा लेटच झाला मग ठीक आहे. आम्ही जातोय आणि अजून चावी घेतली ना, तिला माहिती नाही आहे, तिला काटते की आई आम्ही मास्क उलटा घातला मग अशी लिस्ट. हां ट्रान्सपरंट आहे घेऊ, अकिराला माहिती नाही आहे, तिचं पण आहे, तिला वाटते फक्त विरूला स्टच करायचं आहे, तिथे गेल्यानंतर आता तिला समजणार आहे. चावी घेतली आहे ना ओ, चला काय हां विसरले. अकिरा हाय, अकिराचे हाय बोनी आता बसायला लागले छान, आधी केस राहायचे थोडे थोडे खाली, नाही काय काय नाही उगाच काय तर बडबडते.
जाणार आहे ना मामाकडे? हो ना, येऊ दे ना मामा. स्टिक आणतात पप्पा. मामाकडे जायचं म्हणते अकिरा. मम्मी पण बोलते की पाठवून दे, तुला पण थोडं बरं वाटेल, म्हणजे रिलॅक्स वाटेल. ओ, कारण युद्धवीरचा काहीच त्रास नाही आहे. अकिरामुळं थोडं मला हेक्टिक होत आहे, माझं शूट होत नाही आहे व्यवस्थित वेळेमध्ये, आणि थोडी विश्रांतीची गरज आहे. आता एवढं युद्धवीरला घेऊन तर मी सांगलीला नाही जाऊ शकत आत्ता, कारण खूप छोटा आहे तो आणि जास्त ट्रॅव्हलिंग बरोबर नाही आत्ता इतकं करणं, कारण सांगली टू मुंबई टू सांगली माहिती आहे तुम्हाला किती लांब आहे ते. सो मम्मी बोलते की थोडं तिलाच पाठवून दे, मामाला अबुल म्हणजे माझा भाऊ आहे अभिमन्यू, तर त्याला पाठवून दे. आमच्या सगळ्यांची अशीच नाव आहेत, अभिमन्यू हा युद्धवीर. तर अभिषेक इकडे अकिराचं बिस्किट आणि स्टिक्स आणायला गेलाय. बिस्किट आणि स्टिक्स, स्टिक्स म्हणजे काय? ते बालाजीचे येत ना, काय बोलतात त्याला, बालाजीचंच काहीतरी ते. आय कुठे अप्पल? आणि काय दिसते अकिरा तिथे? आणि काय आहे तिथे समोर? तिथे 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 त्या वॉल वर आणि काय आहे? काय दिसते? बेबी, फिश. आणि काय आहे? ऍपल. कुठे ऍपल? मला दिसतच नाही आहे. फिश आहे, ऑक्टोपस आहे, शार्क आहे. अगिर शार्क कसा असतो दाखव, कस म्हणून दाखव. बेबी म्हण. बेबी शार्क डू 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 टू 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 मामी टू टू टू. येताना खाऊया, येताना खाऊया. हो टीटा येताना खाऊया. हाय, आता बहिणाला युद्धवीरचा ऍक्सिडेंट. तिला अजिबात काही कल्पना नाही आहे काय होणार आहे. हाय कर अकिरा. हाय, तिच्यावर सरप्राईज अटॅक होणार आहे, तर बघूया आता काय होतं आहे. आम्हाला पण खूप टेन्शन आहे, त्यांना आज डोस द्यायचा आहे. आणि किती रडणार आहे? 7 जून तसं तर काही ट्रिपल डोसचा असून पण काही त्रास नाही होणार आहे, कारण पेनलेसच दिलं आहे अकिराला. पण मी पेनलेस दिलं होतं, फक्त आपल्या वेळेला म्हणजे माझ्या सोबतचे जे असतील त्यांना माहिती असेल की आपल्या वेळेला नव्हतं पेनलेस वगैरे. म्हणजे मम्मीने मला सांगितलं पेनलेस नव्हतं, तुम्हाला जे नॉर्मल होतं तेच दिलं होतं. आणि खूप म्हणजे मी माझ्या भावाचं बघितलं होतं ना, माझा भाऊ माझ्यापेक्षा 8 वर्षांनी लहान आहे, तर त्यावेळी मला समजत होतं चांगलं. तर आम्ही त्याला इंजेक्शन देऊन यायचो, डोस देऊन यायचो, आणि घरी आलो आम्ही की आमच्या पोर्चमध्ये मोठा झोपाळा होता, चौपाळा असतो तो, मम्मी त्यावर बसायची. तर तो मम्मीला हलूच द्यायचा नाही, मम्मीनं अशी मांडी हलवली की रडायचा, खूप त्रास व्हायचा. कारण त्याच्या वेळेला पण पेनलेस नव्हतं. पेनलेस कधी आलं आहे माहिती नाही, पण आम्ही अकिराच्या वेळेला आम्हाला समजलं की पेनलेस पण आहे. सो तिला पण आम्ही पेनलेस दिलं होतं. हा राणा, चॉकी घेऊया थांबा, सांगते पप्पांना. आणि याला तर पेनलेसच दिलं. तर आता अभिषेक गेलाय बँकमध्ये, त्याचं काम आहे बँकमध्ये. त्यानंतर हिचं औषध घ्यायचं आहे, याचं तर आहे. हिचं कारण तापाचं वगैरे घेऊन ठेवा बोलले, आहे माझ्याकडे घरी, बट ते खूप दिवसांपूर्वीच आहे. तिचं पण घेऊन ठेवते जर काही टेम्परेचर वगैरे आलं तर. मला वाटत या स्ट्रॉंग गर्लला काही टेम्परेचर वगैरे, 2 मिनिट रडली आणि लगेच शांत झालं. वियू कसा रडला ना? वियू कसा रडला ग? तर चला आता मी घरी जाते आणि त्यानंतर मी तुमच्याशी बोलते. मला आता झोपायला तर मिळणार नाही आहे, कारण मला शूट करायचं आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, शूट करावंच लागणार आहे. इतके दिवस मी आळस 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 केलाय, पण आता इतका लोड झाला, इतका लोड झालाय. सो मी तुम्हाला आता वेगळ्या लुकमध्ये भेटते का? चला. सो गाईज, मी तुम्हाला बोलले होते मी एक वेगळा लुक घेऊन तुमच्या समोर येईन, अँड यस, हियर आय एम.
मी इकडे गालो घेऊन आले, सेम ती साडी नेसली आहे कारण त्या दिवशी शूटिंग झालं नव्हतं आणि मला शूट करायचं होतं. सेम 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 लुक सेम साडीमध्ये. आणि माझी मीच मला आवडली आहे आज खूप दिवसांनी, म्हणजे तशी मी माझी मला आवडतेच, बट आज मी जसा हवा होता तसा माझा मेकअप झाला आहे. हा जो मेकअप लुक आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल ट्रेलवर. वटपौर्णिमा स्पेशल मेकअप लुक मी क्रिएट केला आहे हा. तर ट्रेलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, सो तुम्ही तिथून चेक करा. आणि वटपौर्णिमेदिवशी जो मी मेकअप करेन, जो लुक क्रिएट करेन, तो तर मी आपल्या चॅनलवर आणेनच. पण तुम्हाला वटपौर्णिमेला हा लुक हवा असेल तर तुम्ही ट्रेलला मी लिंक देते आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की मी कशी दिसते आहे. मधून भांग फर्स्ट टाईम, फर्स्ट सेकंड टाईम ट्राय केलं आहे मी ऑलरेडी एकदा, पण साडीवर मी केलं होतं. आणि हे मी इथे हे नाही लावलं आहे सिंदूर जे मिळतं किंवा लिपस्टिक वगैरे नाही लावले, मी प्रॉपर कुंकू लावलं आहे आणि प्रॉपर महाराष्ट्रीयन लुक मी क्रिएट केला आहे. ही जी आहे ती लिपस्टिक आहे, कारण मला टिकलीनी खूप डोकं दुखतं, सो मी टिकली यूज करत नाही. तसं म्हणजे एखादा तास मी यूज करू शकते, घालू शक लावू शकते, बट माझ्याकडे टिकलीच नाही आहे, मी नेहमी यूज करत नाही. सो ही लिपस्टिक आहे जी मी बर्ड्सनी लावली आहे आणि त्याच्याखाली मी लावलं आहे आय लायनर. हा माझा आहे आय मेकअप. आणि कोल्हापूरमधून मम्मीने घेतलं होतं मला आणि मम्मीला, तर मम्मी परवा आली होती त्यावेळी घेऊन आली, ती स्वतः पण घालत नाही आणि तिने एकदा दोनदा घातलं असेल, तर तिचं पण घेऊन आली आणि माझं पण घेऊन आली. हे माझं मंगळसूत्र, हे माझं छोटं मंगळसूत्र, हे जे कानातलं आहे हे मला खूप त्रास देत आहे, इथे मला खूप दुखतं आहे. मी काढल्यानंतर दाखवेन लाल किती झालं आहे ते. आणि अभिषेक सांभाळतो आहे युधवीर आणि अकिराला, दोघेही जाम दमवतात त्याला, बट ऑप्शन नाही आहे. आज पण ॲक्च्युली माझा मूड बिलकुल नव्हता, कारण दिवसभर तुम्हाला माहिती आहे किती हेक्टिक होतं सगळं, बट तरीही मी माझा मूड बनवला कारण वटपौर्णिमा आता 2 दिवसांवर आहे, सो हा लुक जाणं गरजेचं होतं. तर येस, कशी दिसते मी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हॅलो, नमस्कार. आणि आहे मैथिली, जरा थकली आहे. जरा हां, तर थकली आहे खूप, जरा आज कामं झालीत, लोड पडले आहेत मैथिलीवर चेहरा, तुम्ही बघा. आणि मैथिली आज आहे वटपौर्णिमाच्या लुकमध्ये आणि मी फुल पार्टी करतोय. जेवली मैथिली? मा सोडून जेवली मैथिली आज. पण बायकोचं करते असतं की नाही, म्हणजे थांबायचं नवऱ्यासाठी असं काय नसतं काय? अरे मी बसलो आहे ना, का फॅन बंद करते? आवाज कॅप्चर होतोय काय? नवऱ्याची काळजी नाही, तुमच्यासाठी फॅन बंद केला आहे म्हणजे तुम्हाला आवाज जावा म्हणून. आणि मैथिली कसा गेला तुझा दिवस माझ्याबरोबर? मस्त आहे की नाही? 24 तास मोबाईल हातात है ना. आम्ही लग्नाच्या आधी भेटायचो तेव्हा आम्ही मोबाईल बघायचो पण नाही, है ना. आम्ही बिलकुल मोबाईल बघायचो नाही, एकमेकांच्या सोबत असायचो तेव्हा. आता फक्त मोबाईल बघतो ना कारण आता, आणि मोबाईल मध्ये एकमेकाला बघतो जसं आता बघतो. हा, कारण असं झालंय की आता कामच मोबाईल मध्ये झालंय, त्यामुळे याद आहे वो दिन. आपण हे करू, आम्ही लवकरच लव्ह स्टोरी करतो आता. लव्ह स्टोरीज करतो आता डायरेक्ट. बाकी ही टिकलीची आयडिया छान आहे ना अभिषेक? मला टिकलीचं, टिकली लावली की मला डोकं दुखतं. त्या किराचं हे लावलं काय कलर? लिपस्टिक बर्ड्सनी लिपस्टिक लावली आणि त्याच्याखाली लायनर लावली. कुठचा बर्ड? काना तू वापरलेला? तू असं लावलास? शी, अरे मग तू बोलली कानातला कुठला बर्ड विचारणार तू? इकडे अकिरा तू, या साईडला, इकडे इकडे असं इथे दिसलं पाहिजे, तू दिसत नाही आहेस, पुढे ये अजून थोडं पुढे ये, व्यवस्थित पकडाव, ती पण दिसून येत. हां चल अकिरा, सुपर 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 सुपर, इकडे ये ना तू. हां आले आले, अकिरा दिसले, अकिरा दिसले, आलं आलं आलं.
हा डक डक आला आला ये 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 आला 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 ये ये बशा बशा बेटा चला बस झाला मम्मा कंटाळे हॅलो ओके तर आम्ही लाईट ऑन केली तरी घर उठतो म्हणून आम्ही सध्या डार्कमध्ये मोबाईलचा पीपल इन डार्क हां काय पाहिजे चप्पा पाहिजे तुमची ड्युटी आहे होय आता मीच माझा आता मी दांडा घेऊन येतो रात्रपाळीचा जागते राहून बोलतो बाय गुड नाईट पुन्हा भेटतो आम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग फॉलो शेअर सबस्क्राईब बाय 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 See you.